एक अत्यंत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना कराड येथून समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण कराड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शुभम रवींद्र चव्हाण वय 22 वर्ष रानर वडोळी निळेश्वर तालुका कराड असे या तरुणाचे नाव आहे. शुभम चव्हाण हा वडोली निळेश्वर येथे राहत होता. तो कराडमध्ये सलूनचा व्यवसाय करीत होता. काही किरकोळ कारणावरून शुभमचा व त्याच्या मित्राचा वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी शुभम दोन मित्रांना सोबत घेऊन कारवे नाक्यावर गेला होता. त्याचवेळी रागाच्या भरात भयानक अशी घटना घडली. रागाच्या भरात त्यांनी शुभमवर हल्ला केला. शुभमच्या मानेवर हल्ला केल्यानंतर त्याच्या गळ्यावर, छातीत व पाठीवर सपासप 11 वेळा वार केले. यामध्ये शुभम याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. भर चौकात दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ही घटना नेमकी कोणत्या कारणावरून घडली हे अद्यापही अस्पष्ट आहे. अत्यंत हादरवून सोडणारी अशी ही घटना आहे. किरकोळ वाद हा किती जीवघेणा ठरू शकतो हे या घटनेवरून समजतं. त्यामुळे तुम्ही सावधानगी बाळगा, काळजी घ्या व सुरक्षित राहा. व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.